जनवरी आदरणीय सावित्रीबाई फुले इनके 191वीं जयंती के उपलक्ष में महिला मुक्ति मोर्चा जिला चंद्रपुर की ओर से शहर के छोटा बाजार जलनगर वार्ड माता मंदिर परिसर में विविध कार्यक्रम तथा स्पर्धाओं का आयोजन किया गया। भारत के वंचित तबकों को शिक्षा से दूर कर हजारों वर्षों तक गुलाम बनाया गया, मगर महानायिका शिक्षा की देवी आदरणीय सावित्रीबाई फुले जी ने शिक्षा को गुलामी से मुक्ति का सबसे बड़ा हथियार बनाया। महिलाओं के लिए शिक्षा के द्वार खुले। आज 3 जनवरी सावित्रीबाई फुले 191वीं जयंती के उपलक्ष्य में महिला मुक्ति मोर्चा जिला चंद्रपुर की ओर से चंद्रपुर शहर छोटा बाजार जलनगर वार्ड माता मंदिर परिसर में रंगोली स्पर्धा के साथ ही विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में महिला मुक्ति मोर्चा विभागीय संपादक नागपुर के बंडू पाचौड़ी, मुख्य अतिथि के रूप में नगर सेविका शीतलता यात्रा, आदिवासी संगठन अध्यक्ष कार्तिक सिंह मंत्रोल, इस कार्यक्रम के मार्गदर्शक के रूप में समाज सेविका उषा मिश्रा, महिला मुक्ति मोर्चा उपाध्यक्ष के समिता द्वारा ने अतिथि उपस्थित रहे। वही इस कार्यक्रम के संबंध में प्रतिक्रिया दी गई। महिला मुक्ति संघटनेतर्फे आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत। सावित्रीबाईंनी जे स्त्रियांसाठी केले, अत्याचारमुक्त शिक्षणासाठी जे पाऊल उचललं, त्याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान आहे। म्हणून आम्ही त्यांची जयंती साजरी करत आहोत इथे। आणि आमच्या संघटनेचा पण तोच उद्देश आहे की आम्ही पण स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावे व स्त्रियांना अत्याचार मुक्त करावे, हे आमच्या संघटनेचा मेन उद्देश आहे। तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे आज इथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत। सावित्रीबाई जयंती या उद्देशाने इथे रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि प्रबोधनशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिला मुक्ती मोर्चा संघटना चंद्रपूर इथे सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। त्यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि डान्स स्पर्धा हे सर्व कार्यक्रम घेण्यात आले। फुले 191वी जयंती साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती आणि आमची जी संघटना महिला मुक्ती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल लढा देणारी सर्व जाती धर्माची एकूण संघटना आहे। आणि त्याचाच आम्ही एक उद्देश साधून जलनगर परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहे, जेणेकरून येथील बालगोपालांना, महिलांना सावित्रीबाई फुले हे काय आहे, त्यांनी महिलांसाठी काय केलेलं आहे आणि आमच्या संघटनेचे सुद्धा मेन उद्देश तेच कार्य आहे की स्त्रियावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल लढा देणे। आणि सावित्रीबाई सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की शिका संघटित संघर्ष करा, ते बाबासाहेबांचा मंत्र आहे। तो आज जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला, परिवाराला शिकवू शकते। त्या सावित्रीबाईचं उद्देश फॉलो करूनच ही जयंती साजरी करण्यात येत आहे। आणि त्याच निमित्त इथे रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, फॅन्सी डान्स कॉम्पिटिशन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, जेणेकरून या समाजामध्ये त्याचं कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधन व्हावं, त्यांच्या मनावरती सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजू व्हावे। Gracias.